दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे तसेच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्चव आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान याचा फटका कोणाला किती बसणार हे येत्या येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुल रहमान यांची पत्रकार परिषद पार पडली। भाजपचे विविध नेते संविधान बदलण्याचे वक्तव्य करीत आहे। त्यात कर्नाटकचे माजी मंत्री महाराष्ट्रातील भाजपच्या पंकजा मुंडे यांनी देखील संविधान बदलण्याची भाषा केली आहे। मात्र हे वक्तव्य करणाऱ्यावरती कारवाई करण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, कायदेमंत्री पुढाकार घेत नाही, त्यावरून स्पष्ट होते की भाजपला संविधान बदलायचे आहे, अशी प्रतिक्रिया धुळे लोकसभेचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी दिली। तुम्हाला माहिती आहे की संविधान बदलण्याची जी गोष्ट आहे कोणी कोणी केली आतापर्यंत। कर्नाटकचे एक मंत्री होते, माजी मंत्री, त्यांनी हे सांगितले की आम्हाला म्हणजे प्रॉपर संख्या मिळाली तर आम्ही संविधान बदलणार, पंकजा मुंडे सांगितले। त्याच्यानंतर उद्याची गोष्ट आहे, भाजपच्या उमेदवार आहे राजस्थानमध्ये, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला संविधान 400 पार मिळाल तर आम्हाला संविधान बदलायचं आहे। तर जवळजवळ 5-6 लोकांनी आतापर्यंत वक्तव्य दिलेले आहेत की संविधान बदलायचे आहे। सपोज करा मोदी सरकारला संविधान जर बदलायचं नाही तर काउंटर स्टेटमेंट काय येत नाही। आतापर्यंत प्रधानमंत्रीनी, गृहमंत्रीनी किंवा लॉ मिनिस्टरनी किंवा बाकी जे जबाबदार लोक आहेत भाजपचे त्यांनी आतापर्यंत काउंटर स्टेटमेंट दिलं नाही की हा माणसाने इनकरेक्ट स्टेटमेंट दिलेले आणि त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार, हे नंबर 1 गोष्ट आहे। नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत संविधान लिहिले आहे, कोणी डायरेक्ट त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही, अटॅक करू शकत नाही। हे लोक जे करणार आहे बदलण्याची ते डायरेक्ट न करता इनडायरेक्ट करताय आणि इनडायरेक्ट कसं अटॅक चालू आहे तुम्हाला माहिती आहे। रेल्वेचं खाजगीकरण करतो, ये PSU भेजतो, ओ PSU भेजतो, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्याच्यामध्ये लाखो लाख जनते काम करताय, त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे, खाजगीकरण झाला तर रिझर्वेशन समाप्त होणार। तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजबूत संविधान देशाला दिले, परंतु संविधान हे लोक डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट पद्धतीने बदलत आहे, म्हणजेच रेल्वेसह विविध क्षेत्राचे खासगीकरण करणे आणि त्यातून आरक्षण संपवणे हेच खऱ्या अर्थाने संविधान बदलण्याचे भाजपचे उद्दिष्ट असून संविधान वाचवण्यासाठी भाजपला मतदान करू नका, तसेच जो पक्ष संविधान वाचवण्याच्या बाजूने असेल त्यालाच मतदान करा असे आवाहन देखील वंचित आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी केले। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।